पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ति परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी वर्ग पांचवा घटक समसंबंध भाग एक शब्द संग्रह आज आपण या घटकाची ओळख करून पाहूया। यातील दोन बाबी दोन शब्दांनी दर्शवलेले असतात। या दोन बाबींमध्ये रंग रूप आकार चव कार्य क्रिया इत्यादी बाबत काही साम्य किंवा विसंगती असते। प्रथम पहिल्या दोन पदांमधील साम्य किंवा विसंगती शोधणे आवश्यक आहे। अशाच प्रकारचे साम्य किंवा विसंगती तिसऱ्या आणि चौथ्या पदांमध्ये असते। हे शोधून प्रश्न चिन्हाच्या जागी असणारा शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखायचा असतो। आता आपण या घटकासंबंधीची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। ही माहिती निश्चितच या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपणास उपयुक्त ठरणारी आहे। यानंतर प्रत्यक्ष काही उदाहरणं आपण सोडवून पाहणार आहोत। प्रश्नासाठीची सूचना याप्रमाणे दिलेली असते। पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे। असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे। हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा। म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे। तो संबंध आपल्याला शोधायचा आहे। सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये कोणता संबंध आहे तो शोधायचा आणि तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये निश्चितच असणार आहे। तो आपल्याला शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येईल ते ओळखायचं आहे। प्रत्यक्ष आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक एक, गोवा पणजी आणि आसाम प्रश्नचिन्ह। प्रश्न पहिला असा आहे, गोवा आणि पणजीमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध आसाम आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द याच्यामध्ये असणार आहे। पर्याय पाहूयात। पहिला पर्याय आहे रांची, दुसरा पर्याय आहे कोहिमा, तिसरा पर्याय आहे दिसपूर आणि चौथा पर्याय आहे गंगटोक। या ठिकाणी आपल्या निश्चित लक्षात आलं असेल की गोवा हे राज्य आहे, आसाम हे सुद्धा राज्य आहे आणि गोव्याशी संबंधित शहर आहे हे पणजी, हे गोवा राज्यातीलच शहर आहे आणि आसाम राज्यातील सुद्धा शहर आपल्याला शोधायचं आहे। याच्या पुढचं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी की गोवा राज्याची राजधानी असेल पणजी, तर आसाम राज्याची राजधानी काय असेल हे आपल्याला ओळखावं लागेल। स्पष्टीकरण पाहूया। पहा, गोवा राज्याची राजधानी आहे पणजी। आता आसाम राज्याची राजधानी आपण ओळखू। आसाम राज्याची राजधानी दिसपूर। उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, याला आपण रंगवून घेऊया। पुढचा प्रश्न पाहू, शेळी करडू वाघ प्रश्नचिन्ह। पर्याय पाहू। पहिला पर्याय आहे पिल्लू, दुसरा पर्याय आहे बछडा, तिसरा पर्याय पाडस, चौथा पर्याय आहे बच्चा। तुमच्या या शब्दांकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की शेळी हा पाळीव प्राणी आहे, वाघ हा जंगलामध्ये राहणारा प्राणी आहे आणि करडू हे शेळीच्या पिलाचं नाव आहे।
तर वाघाच्या पिल्लाचं नाव काय आहे ते आपल्याला या स्पष्टीकरणामध्ये पाहू आपण. शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात तर वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 आहे परिवलन दिवस परिभ्रमण प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत महिना ऋतु रात्र वर्ष. आता या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखं आहे की परिवलन दिवस परिभ्रमण हे सर्व शब्द पृथ्वीशी संबंधित आहेत. मग पृथ्वीची गती जी आहे स्वतःभोवती फिरण्याची त्याला परिवलन म्हणतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. मग पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, म्हणजे 24 तासाचा एक दिवस असतो. तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात ते या पर्यायातून आपल्याला ओळखायचं आहे. स्पष्टीकरण पहा. पृथ्वीच्या परिवलन काळास दिवस म्हणतात तर पृथ्वीच्या परिभ्रमण काळास वर्ष म्हणतात. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 ओनम केरळ बैसाखी प्रश्नचिन्ह. पर्याय पाहूत. पंजाब कर्नाटक तामिळनाडू केरळ. या ठिकाणी पहा ओनम हा केरळ राज्यातील एक सण आहे आणि बैसाखी हा कोणत्या राज्यामधला सण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. स्पष्टीकरण पाहू. ओनम हा केरळ राज्यात साजरा होणारा सण आहे तर बैसाखी हा पंजाब राज्यामध्ये साजरा होणारा सण आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहू. पाचवा प्रश्न आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत गांधी जयंती घटना दिन प्रजासत्ताक दिन लोकशाही दिन. हा प्रश्न अतिशय सोपा आहे, आपल्याला निश्चित लक्षात आला असेल. 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि 26 जानेवारीला हाही एक राष्ट्रीय सण आहे, हाही आपण अतिशय उत्साहानं साजरा करतो आणि या पर्यायामधून आपल्याला ओळखायचं आहे. तर स्पष्टीकरण पाहू. 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होतो तर 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. टीव्ही दूरचित्रवाणी टेलिफोन प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत आकाशवाणी भ्रमणध्वनी दूरध्वनी दूरवाणी. टीव्ही हा इंग्रजी शब्द आहे आणि दूरचित्रवाणी हा मराठी शब्द आहे. टेलिफोन हा इंग्रजी शब्द आहे तर टेलिफोनचा मराठी अर्थ काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. उत्तर पहा. टीव्ही या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द दूरचित्रवाणी आहे.
तर टेलिफोन या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द दूरध्वनी आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. राज्यपाल राज्य, राष्ट्रपती प्रश्नचिन्ह. आपल्याला निश्चित या ठिकाणी लक्षात आलं असेल, राज्यपाल हे राज्यासाठी हे पद आहे आणि राष्ट्रपती हे कुठलं पद आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. पर्याय आहेत गाव, देश, शहर, विभाग. स्पष्टीकरण पाहू. राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.